पालकांना व विद्यार्थ्यांना फीसाठी त्रास देत होत्या अशा शाळांविरोधात प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी आयुक्त अभिजित बांगर व उपायुक्त शिक्षण योगेश कोंडुस्कर यांची भेट घेतली होती व ज्या शाळा मुलांना ऑनलाईन क्लासमधून वगळत आहेत, ओपन हाऊसमध्ये घेत नाहीत, RTEच्या विद्यार्थ्यांकडून फी मागत आहेत, पालकांचे विनंती अर्ज स्वीकारत नाहीत, PTA मेंबरची लिस्ट देत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी पालकांना सोबत घेऊन विजय साळे यांनी आयुक्तांकडे केल्या होत्या। त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी शिक्षण अधिकारी यांना प्रभाग समिती सदस्य विजय साळे व पालकांना बरोबर घेऊन शाळेत जाण्यास सांगितले होते। त्यावर 23 मार्च रोजी माननीय शिक्षण अधिकारी चौधरी साहेब व पालकांना सोबत घेऊन शाळेची भेट घेतली असता अमृता विद्यालय जुईनगर येथील शाळेच्या ट्रस्टींनी तुम्ही पालकांचे अर्ज जमा करा, आम्ही त्यांचे काही प्रश्न असल्यास सोडवतो असे सांगितले। रायन इंटरनॅशनल स्कूल सांदपाडा येथील प्रशासनाने कोणत्याही विद्यार्थ्याला ओपन हाऊसमधून बाहेर काढले जाणार नाही व कोणत्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासमधून बाहेर काढले जाणार नाही असे सांगितले। सांदपाडा येथील जयपुरिया स्कूल यांनी RTEच्या विद्यार्थ्यांकडून फी मागितली होती, परंतु आता शिक्षणाधिकारी व विजय साळे यांच्या पालकांसोबतच्या भेटीने RTEच्या विद्यार्थ्यांकडून 10वीपर्यंत कोणतीही फी घेतली जाणार नाही असे सांगितले। सेंट मेरी स्कूल वाशी यांनी अगोदरच विजय साळे यांच्या पाठपुराव्याने शाळेची 30% फी कमी केली होती व इतरही काही पालकांचे प्रश्न असल्यास ते आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरसमोर मांडू असे सांगितले। न्यू इंग्लिश स्कूल वाशी यांनी ज्या पालकांनी अर्ज केले असतील व ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब असेल त्यांच्या प्रश्नावर नक्कीच विचार केला जाईल असे सांगितले। लोकमान्य स्कूल कोपर खैराणे येथील ट्रस्टीने पालकांशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांचे प्रश्न सोडवले जातील असे सांगितले। या सर्व शाळा सुरुवातीला कोणत्याही पालकांना त्यांच्या शाळेत प्रवेश देत नव्हत्या किंवा त्यांचे विनंती अर्जही मान्य करत नव्हत्या, परंतु विजय साळे यांच्या दणक्याने आता या शाळांनी पालकांना चांगली वागणूक दिली असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या शाळा तयार झाल्या आहेत। शिक्षण अधिकारी चौधरी साहेब यांना सोबत घेऊन प्रत्येक शाळेला भेट देताना त्या त्या शाळेचे पालक त्यावेळी हजर होते। यावेळी विजय साळे यांनी शाळांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा